कोणत्या पक्षाला किती पैसा मिळतो हे इलेक्टोरल बॉन्डमुळे समजलं. कारवाई झालेल्यांपैकी सर्वाधिक कंपन्यांचा निधी विरोधी पक्षांना गेलाय असं मोदी म्हणतात. कारवाई झालेल्यांपैकी 37% कंपन्यांचा भाजपला निधी होता तर 63% निधी हा विरोधी पक्षांना गेलेला आहे असं महामुलाखतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं आहे. आणि इलेक्टोरल बॉन्डवरून जी सातत्यानं टीका केली जाते विरोधकांकडून त्यावर पलटवार करण्यात आला आहे. इलेक्टोरल बॉन्ड न होते तो किस व्यवस्था में ताकत है वो ढूंढ के निकालते हैं कि पैसा कहाँ से आया और कहाँ गया. ये तो इलेक्टोरल बॉन्ड की सक्सेस स्टोरी है कि इलेक्टोरल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का कि किस कंपनी ने दिया, कैसे दिया, कहाँ दिया. अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है, इसकी चर्चा हो. मुझे जो चिंता है वो मैं ये कभी नहीं कहता हूँ निर्णय में कोई कमी नहीं होती है. निर्णय तो चर्चा कर सीखते हैं, सुधारते हैं, इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है. इलेक्टोरल बॉन्डमुळे समजलं की कोणाला किती पैसा गेला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत. इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा सातत्यानं विरोधकांकडून प्रचार सभेच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय ज्यावर मोदींनी पलटवार केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.